त्रास दिला त्याला पाडून बदला घ्यायचा. मनोज जरांगेंचा बीडमधून पहिला उमेदवार रिंगणात. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच आपण उमेदवार उभं करणार असल्याची घोषणा केली होती. मुस्लिम, दलित, मराठा समाजाला एकत्रितपणे घेऊन आपण निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं आणि त्यानुसार जरांगे पाटील यांनी आज आंतरवालीतून उमेदवार देण्यात येणारे असण्याच्या मतदारसंघाची घोषणा केली. त्यामध्ये बीड जिल्ह्यातील बीड मतदारसंघातून उमेदवार देण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे. त्यामुळे बीडचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांना जरांगे पाटील यांच्या उमेदवारीचं आव्हान असणार आहे. दरम्यान सगळ्यांचं लक्ष लागलेल्या परळी मतदारसंघाबाबत मनोज जरांगे यांनी निर्णय अद्याप राखून ठेवला आहे. उमेदवार देण्याच्या किंवा पाडण्याच्या यादीत परळी मतदारसंघाचं नाव नाही. आम्ही मतदारसंघाबाबत चर्चा करणार आहोत आणि निवडून येणार एवढंच निवडणूक लढणार आहेत. लढण्याची इच्छा अनेकांची असते परंतु आपल्याला समाज जपायचा आहे. राजकारणाच्या नादात समाज हरता कामा नये. एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, पण उमेदवार पाडून अपमान सहन करण्याची ताकद आपल्यात नाही, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी काही मतदारसंघांची घोषणा केलेली असून या मतदारसंघात उमेदवार देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, जालना.